देशभरात आज राजकीय सामाजिक तसंच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभासच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून निर्लज्ज म्हटल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलंय. पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई नागपूर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सभात्याग केला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या निलंबनाच्या कारवाई विरोधात आंदोलन करण्यात येणार. जयंत पाटील यांनी त्यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय. आपण विधानसभा अध्यक्षांना उद्देशून नव्हे तर सरकारने चालवलेल्या कारभाराला निर्लज्ज म्हटल्याचं पाटील म्हणाले. आपण बोलत असताना माईक सुरू नव्हता, तसेच आपण बसून बोलत असल्याने ही कारवाई अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. भूखंड घोटाळ्याबाबत विरोधकांचा आवाज चिरडण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचंही ते म्हणाले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन यांनी मृत्यू प्रकरणाची SID मार्फत चौकशीचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज विधानसभेमध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला होता. यानंतर फडणवीस यांनी हे आदेश दिलेत. आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी दिशा मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं होतं. अशातच आता या प्रकरणाच्या SID चौकशीचे आदेश देण्यात आले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SID चौकशी होणार असल्यावर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्य विषयावरून विचलित करण्याचं काम हे सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिंदे फडणवीस सरकार 32 वर्षे तरुणाला घाबरले आहेत. मुख्यमंत्र्यांचा भूखंड घोटाळा आम्ही बाहेर काढतोय म्हणून आम्हाला सभागृहात बोलू दिलं जात नाहीये. सत्ताधारी पक्षाने कधी सभागृह चालू दिलं नाही असं मी कधी बघितलं नाहीये. पण इथे सत्ताधारी पक्ष अशा प्रकारे वेलमध्ये आंदोलन करतोय असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानंतर आज त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. दिशा सालियन प्रकरणाची SID चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले असताना राहुल शेवाळे यांच्या विरोधातही SID चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली. त्यांची मागणी मान्य झाली असून विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी राहुल शेवाळे प्रकरणात SID चौकशीचे निर्देश राज्य सरकारला दिले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास राज्यावर 1,10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या संदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीर तांबे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, राजेश राठोड, विक्रम काळे, अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. राज्यातील 20 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला नाहीये अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच लवकरच शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरतीची प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 1 किलोमीटरच्या आत विद्यार्थ्यांसाठी शाळेची व्यवस्था असावी, तेथे दर्जेदार शिक्षण मिळावं, शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत आवश्यक सोयी सुविधा निश्चितपणे दिल्या जाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्र कर्नाटक प्रश्नी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं बसवराज बोमई म्हणाले. सभागृहाच्या आत आणि बाहेर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्यावरून असं वाटतंय की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. याआधी NCP नेत्यांनीही या मुद्द्यावरून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न सफल होऊ शकला नाही असं बसवराज बोमई म्हणाले. नागरिकांनी तात्काळ कोविड संबंधी नियमांचं पालन सुरू करावं अशी सूचना इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA या डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे. तसेच कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी उपाय करण्याच्या संदर्भात एक ऍडवायझरी जारी केली आहे. त्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क, सुरक्षित अंतर राखणं, साबण आणि पाण्याने हात धुणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं आदी सूचनांचा समावेश आहे. विवाह, राजकीय आणि सामाजिक बैठका आदी गर्दीचे प्रकार टाळण्याचं सांगतानाच परदेश प्रवास टाळावा असं नमूद करण्यात आलंय. भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्यांच्या सुरुवातीला बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा गोलंदाजी करताना टीम इंडियाने बांगलादेश संघावर चांगलं वर्चस्व गाजवलं, त्यामुळे यजमान संघ अवघ्या 227 धावांवरच सर्वबाद झालाय. बांगलादेश संघाकडून मोमिनुबुल हक याने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दिवसाखेरपर्यंत भारताने 0-19 धावा जमवल्या.